नमस्कार, मी आज बिटाचा हलवा कसा करायचा ते शिकवणार आहे. बिटाचा हलवा करण्याकरता मी या ठिकाणी घेतला आहे एक वाटी बिटाचा किस, एक वाटी दूध, अर्धा वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. थोडेसे ड्रायफ्रूट्स, 2 चमचे साजूक तूप आणि 1/2 चमचा इलायची पावडर. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हलवा बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण ॲड करूया 2 चमचे साजूक तूप, 2 पूर्णपणे मेल्ट होत आहे तुम्ही बघू शकता. आणि यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचं आहे 1 वाटी बिटाचा किस, 2 पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे बिटाचा हलवा तुपामध्ये. चला तर 2 मिनटं झालेली आहेत. यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत 1/2 वाटी साखर, 1/2 चमचा वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स. हे सर्व घटक एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे झाकण ठेवून 2 मिनटे शिजत ठेवायचं आहे बिटाचा किस. तर बघूया साखर विरघळली आहे का ते. तुम्ही पाहू शकता साखर मस्त अशी विरघळलेली आहे. आणि आता आपल्याला यात ॲड करायचं आहे 1 वाटी दूध, 2 हे बिटाच्या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बिटाच्या किसामध्ये पूर्णपणे. आणि हे मिश्रण पुन्हा 2 आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. बिटाचा हलवा करण्याकरता गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवावी. साधारणतः 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया बिटाचा हलवा व्यवस्थित शिजला आहे का नाही ते. बिटाचा हलवा हा मस्त शिजलेला आहे आणि वासही खूप छान येत आहे आणि दूधही पूर्णपणे आटलेलं आहे. तर आपली ही बिटाचा हलवा ही रेसिपी तयार आहे आणि आपण याला सर्व्ह करूया. आता हा बिटाचा हलवा रेडी झालेला आहे. दिसायलाही खूप मस्त दिसतो, तसेच खायलाही टेस्टी आणि हेल्दी आहे. सो नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.